सेना ने 15 अभ्यासकों को लोकनेता दीपा पाटिल फेलोशिप देने का ऐलान किया है। आज बेलापुर में आयोजित एक प्रेस कॉन्फ्रेंस में फेलोशिप चयन समिति की एक बैठक में मनसे विधायक व मुख्य समन्वय राजू पाटिल की उपस्थिति में समिति के अध्यक्ष कवि अरुण म्हात्रे ने इसकी घोषणा की। इस अवसर पर मनसे नेता अनिल छिदोरे, शहर अध्यक्ष गजानन काले समेत कई पदाधिकारी मौजूद थे। देखे रिपोर्ट। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने 15 अभ्यर्थियों को लोकनेता दीपा पाटिल फेलोशिप देने का ऐलान किया है। आज बेलापुर में आयोजित एक प्रेस कॉन्फ्रेंस में फेलोशिप चयन समिति के अध्यक्ष कवि अरुण म्हात्रे एवं मुख्य समन्वय विधायक राजू पाटिल ने बताया कि अभ्यर्थियों के लिए चयन प्रक्रिया तय हो गई है, जिसके जरिए वर्ष 2022 के लिए महाराष्ट्र थाने, रायगढ़ एवं पालघर जिले से कुल 15 अभ्यर्थियों को चुना जाएगा। मनसे नेता अनिल छिदोरे ने कहा कि लोकनेता दीपा पाटिल सिर्फ एयरपोर्ट नामांतरण तक सीमित नहीं है, फेलोशिप के जरिए उससे जुड़े सभी पहलुओं का अध्ययन करने का लक्ष्य है, ताकि देश दुनिया को दीपा पाटिल के संघर्ष, जीवन वृतांत और योगदान का पता चल सके। दीपा पाटिल जे नाव आहे रायगढ़ मधील, हे केवळ एका चळवळीचं नाव नाही तर एका अशा विचारांचं नाव आहे किंवा अशा विचारांचा तो एक प्रतीक आहे दीपा पाटील, की या फेलोशिपच्या निमित्तानं आम्ही केवळ त्यांचा नेता म्हणून नाही तर एक विचार म्हणून विचार करतो आहोत, आणि या विचारांना, या विचारांचा पाठपुरावा करण्यासाठी किंवा दीपा पाटलांचं जे सगळं कार्यकर्तृत्व आहे ते सगळं लोकांपुढे येण्यासाठी अशी एक फेलोशिप की ज्यामुळे सगळी नवीन तरुण लिहिणारी मंडळी असतील, अभ्यास करणारी मंडळी असतील, सामाजिक चळवळीमधली मंडळी असतील किंवा जी सोशल स्टडीजमध्ये सगळे असतील, अशा मंडळींना फेलोशिपसाठी उद्युक्त करणं, त्यांना सगळी माहिती देणं आणि दीपा पाटलांच्या नावानं एक असं इन्स्टिट्यूट उभी करणं की ज्याच्यामुळे यानंतरसुद्धा दरवर्षी जे सगळी महाराष्ट्राच्या पातळीवरची सामाजिक राजकीय कामं असतील किंवा लढे असतील, विशेषतः त्या लढ्यांची माहिती सगळ्या महाराष्ट्राला व्हावी, सगळ्या जगाला व्हावी, कारण यानिमित्तानं फक्त आम्ही मराठीतच नाही तर इंग्रजीमधून सुद्धा हे सगळे निबंध आहेत ते घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि जरी पालघर, रायगड आणि ठाणे हे तीन जिल्हे आता या तुमच्यासमोर असले तरी ही फेलोशिप आहे ही सगळ्या महाराष्ट्रासाठी ओपन आहे। महाराष्ट्रातील जिथे जिथे अशा पद्धतीची जी लिहिणारी मंडळी आहेत, अभ्यास करणारी मंडळी आहेत, त्यांच्यासाठी ही फेलोशिप आहे। तर यानिमित्तानं हे सगळं डॉक्युमेंटेशन होतं आणि ती फेलोशिप जी आहे 15-1 जणांना देणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही सिलेक्शन मात्र करणार आहोत आणि त्याचे काही क्रायटेरिया ठरवलेले आहेत, या निमित्तानं अनेक डॉक्युमेंटेशन गोष्टींचा पुढे येतील। कालचा जो लढा होता हा तिथल्या 27 गावांच्या स्थानिकांना तिथे कामं मिळायला पाहिजेत या अनुषंगाने होतं, नामकरणाचा विषय तर होताच त्याच्यात, परंतु त्यामुळे तिथली बरीचशी गाववाले वगैरे सगळे होते। या दीपा पाटलांच्या नामकरणासोबतच इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या कशा मिळतील, त्यांना तिथे कामं कशी मिळतील, त्यांना तिथे स्किल डेव्हलपमेंटचं शिक्षण देऊन त्यांना त्याच्यात सामावून घेतील की नाही यासाठी तो लढा होता। आणि असंच वेगवेगळ्या प्रकारे तिथे त्या विमानतळाच्या अनुषंगाने नोकऱ्या आणि आमची अस्मिता यासाठी जो लढा आमची कमिटी ठरवेल तो तसं ही साधारण कल्पना आम्हाला होतीच की अशी काही आंदोलनं असल्यास तात्पुरते काम बंद ठेवणार, परंतु धास्ती तर घेतली ना आमची, आम्हा भूमिपुत्रांची धास्ती तर या सरकारला आहे ना, काल एका दिवसापुरती होती, आता काय आमची घ्यायला लागेल जर त्यांनी त्यांचं वागणं सुधरवलं नाही, आमच्या भावनेचं, आमच्या अस्मितेचं मान त्यांनी ठेवलं नाही तर त्यांना धास्ती ठेवावीच लागेल। आज मुख्यतः आज आम्ही आमच्या समितीची पहिली बैठक आहे आणि या बैठकीमध्ये कोणाला फेलोशिप्स द्यायच्या आणि त्याचा एकंदरीत काय काय नियम असावे तेच खरं मी त्यासाठीच बसलो आहोत। दीपा पाटील हे व्यक्तिमत्व एवढं मोठं आहे की त्यांनी अनेक लढ्यांना मार्गदर्शन केलं आहे, म्हणजे आता आमचा जो विषय चालला त्याच्यामध्ये की अनेक लढ्यांच्या सामाजिक लढ्यांमध्ये दीपांचं योगदान आहे, त्यांनी ज्या ज्या विषयावर कामं केली, म्हणजे भूमिपत्रांचे लढे असोत, आर्थिक असोत, सामाजिक असोत, की दीपांचं यातलं योगदान इतकं मोठं आहे हे की हे फक्त विमानतळ किंवा फक्त याच्यासाठी नाही, हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शक असं त्यांचं काम आहे, त्यामुळे त्याच्या माग ती आमची धारणा आहे। आणि म्हणून आता अरुणजीने सांगितलं की सगळ्या महाराष्ट्रातून आम्हाला या फेलोशिपसाठी अर्ज अपेक्षित आहे। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया।
लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।